मॉर्निंग मुलांनो आज आपण बारावा पाठ शिकणार आहोत त्याचं नाव आहे ताईचे पत्र मुलांना तुम्हाला माहिती आहे पत्र काय असते आताच्या काळात मोबाईल यूज करतो ना आपण त्यावर मेसेज करतो पूर्वीच्या काळी असं मोबाईल नव्हता मेसेज करता यायची नाही म्हणून पत्राचा वापर करायची पोस्ट ऑफिस माहिती आहे तुम्हाला तिथे जाऊन ते पत्र टाकावं लागायचं मग ते काही दिवसात आपल्याला ज्या व्यक्तीला पाठवायचं आहे त्या व्यक्तीपर्यंत पोचायचं बघा एका मोठ्या ताईने आपल्या लहान बहिणीसाठी लिहिलेले पत्र आहे तिला तिच्या लहान बहिणीची आठवण येते म्हणून तिने पत्र लिहिले आहेत तर बघा कस लिहिलं आहे ते बघूया प्रिया मनाली तुझ्यासाठी गोड गोड पापी कशी आहेस छकुली मनाली त्या तिच्या लहान बहिणीचं नाव आहे पण तिला लाडाने काय म्हणते ती छकुली म्हणते मला तुझी फार आठवण येते तू आईबाबांकडे आनंदाने राहतेस मी मात्र इकडे हॉस्टेलला राहते म्हणून तुमच्या सर्वांची खूप आठवण येते म्हणून तुझे तिसरीचे वर्ष आहे चांगला अभ्यास कर आईला त्रास देऊ नको आणि एकटी सायकल चालवू नको बघा म्हणून तिची मोठी बहीण कुठे राहते हॉस्टेलवर राहते ती पुढील शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहण्यासाठी गेलेली आहे तर मग ती घरी तिच्या लहान बहिणीसाठी पत्र पत्रली आता हॉस्टेलवर जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा कळेल मग आपण तेव्हा आता तर फोन आले आहे त्याच्यामुळे आपण लगेच कॉल करतो पण पूर्वी असं नव्हतं तेव्हा पत्राद्वारेच बोलतो यायचं मग ती काय म्हणते की आईला त्रास देऊ नको मला तुमच्या सर्वांची फार आठवण येते काळजी घेत जा आईला त्रास देत नको जाऊ आणि सायकल एकटी चालवत नको त्याच मागे एकदा तू पडली होती ना आता काळजी घे तुम्ही रविवारी मला भेटायला येणार असे आईने सांगितले बघा या अगोदर त्या मोठ्या ताईने त्या तिच्या आईला पत्र लिहिलं असेल तर तिच्या आईने पत्र लिहून पाठवले होते की आम्ही रविवारी भेटायला येऊ असं हो ती विचारते तु की तुम्ही मला रविवारी भेटायला येणार आहेत ना तू आल्यानंतर आपण दोघी खूप गप्पा मारू सोबत खेळू मी तुझ्यासाठी नवीन गोष्टींची पुस्तके आणली आहेत माझ्या मैत्रिणीलाही तुला पाहायचे आहे मग अति मोठी ताई काय सांगते की तू इकडे हॉस्टेलवर मग मी तुला छान आपण गप्पा मारू सोबत खेळू त्या मोठ्याताईने तिच्यासाठी मनालीसाठी छान गोष्टींची पुस्तकं घेतली आहेत नवीन ते तिला देणार आहे आणि तिच्या मैत्रिणींनाही तिला भेटायचं होतं माऊ येताना आईला तिने बनवलेले लाडू पण घेऊन यायला सांग मी तुझ्यासाठी बोरा आणि चिंचा जमावून ठेवल्या लवकर भेटायला काळजी घे तुझी लाडकी ताई सोनाली बघा मुलांना एका एक मोठ्या ताईने लहान बहिणीला लिहिलेले काळजीपोटी पत्र मोठी तिच्याबद्दल किती काळजी घेते हे दाखवलं आहे दोन बहिणींचं नातं किती छान असतं प्रेमळ असतं हे दाखवलंय त्यांनी या पत्रातून ती काय सांगते मोठी ताई की येताना आईने बनवले लाडू पण घेऊन यायला लाव आणि तिने तिच्या बहिणीला मैनालीला चिंचा बोरा आवडतात म्हणून तेही जमावून असं सा सांगितलं मुलांना तुम्ही पण तुमच्या बहिणीवर इतकंच प्रेम करतात ना इतकीच काळजी घेतात ना घ्यायलाच हवी हे असं पत्र तुम्ही लिहिले का कधी नाही लिहिले मग आता एकदा ट्राय करून बघा लिहिण्याचा प्रयत्न करून बघा हां ज्याला ज्याला येईल त्याने लिहून दाखवा मी पण तुम्हाला लिहून देईल